एकूण फळांची संख्या किती, एकूण मणे किती, एकूण रंग किती, एकूण चेंडू किती। बघा तुम्हाला वरती तर प्रश्न दिलेला आहे, अशा प्रकारचे प्रश्न येतात आणि विचारतात की एकूण फळे, रंग, मणे, चेंडू किती आहेत। तर त्यासाठी तुम्हाला आज मी चार प्रकारचे प्रश्न घेऊन आलेले आहेत आणि तुम्ही या प्रश्नाचं उत्तर 5 सेकंदात कसं काढायचं त्यासाठी एक सूत्र घेऊन आलेले आहे। तुम्हाला ते माहित असेल तर तुम्ही लगेच काढू शकता। बघूया पहिला प्रश्न। बघा, गंगा नावाच्या एका व्यक्तीने म्हणजे स्त्रीने गंगा बाजारातून काही फळं विकत आणते। आईने फळांबद्दल विचारल्यावर ती म्हणते 15 सोडून, ती काय म्हणते की 15 सोडून सर्व सफरचंद आहे, 20 सोडून सर्व आंबे आहेत व 25 सोडून सर्व केळी आहेत, तर गंगाने एकूण किती फळे आणली। बघा, गंगाने एकूण किती फळे आणली हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय। त्यासाठी एक सूत्र आहे की बेरीज, ह्या ज्या काही संख्या दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज आणि छेदामध्ये फळांचे प्रकार वजा एक, फळांचे प्रकार वजा एक। जसा प्रश्न असला तसा तुम्हाला खाली या ठिकाणी घ्यावे लागेल। चेंडू विचारले असते तर चेंडूचे प्रकार वजा एक, रंग विचारले असते तर रंगांचे प्रकार वजा एक, मणी विचारले असते तर मण्यांचे प्रकार वजा एक असं तुम्हाला करावं लागलं असतं, किंवा फळांबद्दल फळांचे प्रकार वजा एक करावं लागलं असतं। मग आता बघा, या सर्वांची बेरीज करावी लागेल। पहिला प्रश्न बघा, 15 अंक आहे म्हणून 15 घेतले आपण, अधिक 20 अंक आहे म्हणून 20 घेतले, त्यानंतर बघा 25 आहे, या सर्वांची बेरीज केली आपण, 5 5 10, 10 अशी 0 हत्साला 1, याच्यात 1 टाकलं 2 आणि 2 3 4 व्यतिरिक 6, म्हणजे एकूण सर्वांची बेरीज किती आली 60। मग आपण लिहूया इथं बेरीज आली 60 आणि फळांचे प्रकार, किती प्रकारचे फळ आहे बघा, सफरचंदा एक फळ आहे, त्यानंतर आंबा एक फळ आहे आणि एक केळी फळ आहे, तीन प्रकारचे फळ आहे, कोणकोण, सफरचंद, आंबे आणि केळी। मग आपण लिहूया फळांचे प्रकार 3 वजा 1, वजा 1 केलं सूत्रानुसार, मग 60 3 मधून 1 गेले 60 अशी 60, 3 मधून 1 गेला 2, 60 भागिले 2 केलं तर काय येतं आपल्याला उत्तर खाली 30। म्हणजेच काय की गंगाने एकूण टोटल फळं किती आणले, तर त्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे 30। बघा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे की एका पिशवी 12 सोडून सर्व लाल रंगाचे चेंडू आहेत, 12 सोडून सर्व लाल रंगाचे चेंडू आहेत, 15 सोडून सर्व काळ्या रंगाचे चेंडू आहेत, 9 सोडून सर्व निळ्या रंगाचे चेंडू आहेत, तर पिशवीत एकूण चेंडू किती। बघा त्यासाठीचं हे सूत्र, बेरीज छेदामध्ये चेंडूचे प्रकार वजा 1। आता या सर्वांची बेरीज करायची, बेरीज कोणकोणत्या, 12 15 आणि 9। बघा मग, 12 त्यानंतर बघा 15 आणि ह्यानंतर इथे 9, या सर्वांची आपण बेरीज करूया। बघा, 2 5 7, 7 आणि 9 किती झाले 16, 16 अशी 6 हत्साला 1, 1 आणि 2 हत्सा 1 3 किती झाले सर्व बेरीज 36। मग आपण लिहूया बेरीज 36। चेंडूचे प्रकार, आता किती प्रकार आहे चेंडूचे बघा, एक लाल, एक काळा, 2 आणि निळा 3, तीन प्रकार आहे चेंडूचे, किती प्रकार आहे 3 प्रकार आहे चेंडूचे, किती प्रकार आहे 3 प्रकार आहे, म्हणून आपण 3 वजा 1 करूया, 3 वजा 1। बघा आता काय करा, मग 3 वजा 1 केलं आपण, 3 वजा 1 केलं 36 36, 3 वजा 1 किती होतात 2, मग 36 भागिले 2 केलं तर काय मिळतं आपल्याला 18, काय मिळतं आपल्याला 18। म्हणजेच काय की एकूण चेंडू किती आहे तर 18 आहे, या प्रश्नाचं उत्तर काय मग 18। बघा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे की एका माळेत 10 सोडून सर्व काळे मणी आहेत, 10 सोडून काय सर्व काळे मणी आहेत, त्यानंतर बघा 12 सोडून सर्व लाल मणी आहेत, बघा 12 सोडून सर्व लाल मणी आहेत, 13 सोडून सर्व पांढरे मणी आहेत, 13 सोडून सर्व पांढरे मणी आहेत, 10 सोडून सर्वच हिरवे मणी आहेत, परत 10 सोडून सर्वच काय, 10 सोडून सर्वच हिरवे मणी आहेत। बघा इथे लिहायचे शब्द आपल्याला हिरवे मणी आहेत। तर प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलं की लाल रंगाचे मणी किती आहेत, लाल रंगाचे मणी किती आहेत, आपल्याला ते काढायचंय। आपल्याला इथे एकूण मणी किती ते नाही विचारलं, परंतु आपल्याला हेच सूत्र या ठिकाणी वापरावं लागणार आहे। सूत्र कोणतं, बेरीज मण्यांचे प्रकार वजा 1। आता बघा, ह्या सर्वांची आपल्याला अगोदर बेरीज करून घ्यावं लागेल, कोण 10 12 13 10, म्हणजे एवढे सोडून मणी आलेले आहेत, सर्वांची बेरीज करू।
करूया। मग आता बेरीज करायची आपल्याला, दोन आणि तीन पाच, पाच अशी पाच, हे एक दोन तीन आणि चार, किती झाले म्हणे पंचेचाळीस। या ठिकाणी काय झालं, पंचेचाळीस त्या ठिकाणी सर्वांची काय आली, बेरीज आली। मग बेरीज आली पंचेचाळीस। मग मण्यांचे प्रकार किती आहे, कोणकोणते मण्यांचे प्रकार आहे, काळे, लाल, पांढरे, हिरवे, किती प्रकार आहे, चार प्रकारचे मणे आहे, एक दोन तीन आणि चार, काळा, लाल, पांढरा आणि हिरवा। मग लिहूया आपण चार, चार वजा एक, कारण सूत्र काय, बेरीज मण्यांचे प्रकार वजा एक। मग पंचेचाळीस पंचेचाळीस चार वजा एक केला की काय मिळतं आपल्याला, तीन। मग पंचेचाळीस भागिले तीन जर आपण केलं तर आपल्याला काय मिळतं बघा, पंधरा। काय मिळतं, पंधरा, म्हणजेच काय की एकूण मणी किती आहेत, पंधरा मणी आहेत। पण आपल्याला सर विचारलं काय प्रश्नामध्ये, प्रश्नामध्ये फक्त आपल्याला विचारलं काय की लाल रंगाचे मणी किती आहे, एकूण मणी तर आपल्याला मिळाले, एकूण मणी आपल्याला मिळाले पंधरा, एकूण मणी किती आहेत, पंधरा। मग आता काय करायचं, प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितलं की लाल रंगाची मणी, आता लाल रंगाची मणी किती आहेत, बारा सोडून, बघा इथं प्रश्नामध्ये दिलंय बारा सोडून सर्व लाल मणी आहेत। मग आपण एकूण मणी आपले पंधरा आलेले, मग पंधरा मधून काय करायचं, बारा करायचं का, कारण त्यांनी सांगितलं की बारा सोडून सर्वच लाल मणी आहेत, म्हणजे बारा सोडून द्यायचं, मग बाकी उरलेले काय, लाल मणी आहेत। मग पंधरा मधून बारा गेले तर खाली किती उरतात, तीन, म्हणजे तीन काय आहे तर लाल रंगाचे मणी आहेत, तीन काय आहेत तर लाल रंगाचे मणी आहेत, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तीन असणार आहे। बघा मित्रांनो पुढील प्रश्न, एका पिशवी सतरा सोडून सर्व लाल रंगाचे चेंडू आहे। बघा सतरा काय, सतरा सोडून सर्व जे आहे ते काय, लाल रंगाचे चेंडू आहे। त्यानंतर आहे तेरा सोडून सर्व हिरव्या रंगाचे चेंडू आहेत, तेरा सोडून सर्व काय, हिरव्या रंगाचे चेंडू आहेत। त्यानंतर सोळा सोडून सर्व काळ्या रंगाचे चेंडू आहेत, सोळा सोडून सर्व काय, काळ्या रंगाचे चेंडू आहेत। त्यानंतर बघा वीस सोडून सर्व पिवळ्या रंगाचे चेंडू आहेत, वीस सोडून सर्व काय तर पिवळ्या रंगाचे चेंडू आहेत। बघा मग सूत्र काय येते, बेरीज छेदामध्ये चेंडूचे प्रकार वजा एक। मग आता बेरीज सर्वांची बेरीज करावं लागेल आपल्याला, तर बेरीज बघा इथे मांडू आपण सतरा, तेरा, सोळा आणि वीस या सर्वांची बेरीज, कारण हे सर्व सोडून त्यांचे ते चेंडू आहे। तर बघा सात आणि तीन दहा, दहाचा सोळा, सोळाशी सहा, हत्साला एक, एक आणि एक दोन, दोन आणि एक तीन, चार आणि एक पाच सहा, किती झाले सहासष्ट, म्हणजे सर्व बेरीज किती आली आपली सहासष्ट। बघा ही बेरीज आली आपली सहासष्ट। आता चेंडूचे प्रकार, किती चेंडूचे प्रकार आहे, लाल एक, हिरवा दोन, काळा तीन आणि पिवळा चार, चेंडू किती किती प्रकारचे, मग चार प्रकारचे। मग इथे लिहायचं सहासष्ट चार वजा एक, मग सहासष्ट शी सहासष्ट, चार वजा एक केला आपण तीन, मग तीनला सहासष्ट ने भागूया, तीन एक तीन, तीन दोन सहा, तीन दोन सहा, म्हणजे किती आलं आपलं उत्तर, खाली बावीस आलं, परंतु हे उत्तर नाहीये। एकूण चेंडू किती मिळाले आपल्याला, बावीस चेंडू मिळाले, सूत्रानुसार आपण काढलं तर आपल्याला एकूण चेंडू किती मिळाले सध्या, आता सगळे सगळे लाल, काळे, पिवळे जे आहे, हिरवे, ते सर्व काय चेंडू झाले, एकूण टोटल बावीस चेंडू झाले, सर्व चेंडू किती झाले, बावीस झाले। परंतु आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं की लाल रंगाचे किती आहेत, हिरवे किती आहेत, काळे किती आहेत, पिवळे किती आहेत। मग आता काय करायचं, हे चेंडू सर्व जे आहे बावीस मधून वजा करायचे। आता बघा सतरा सोडून सर्व लाल रंगाचे चेंडू आहेत म्हणून काय करायचं, बावीस वजा सतरा करा, त्यानंतर बघा बावीस वजा तेरा करा, बावीस वजा तेरा करा, त्यानंतर बावीस वजा सोळा करा, बावीस वजा सोळा करा, नंतर बावीस वजा वीस करा, बावीस वजा वीस करा। मग आता बघा सर्वांची आपण ही संख्या वजा करायची, कारण बावीस आपल्याला चेंडू मिळालेला आहे। मग जर आपण बावीस मधून सतरा वजा केले तर काय मिळतात, पाच, बावीस मधून तेरा वजा केले काय मिळतात बघा, सात आणि आठ नऊ, त्यानंतर बघा बावीस मधून सोळा वजा केले किती मिळतात, सहा, आणि बावीस मधून वीस वजा केले किती मिळतात, दोन। मग आता ह्या सर्वांची टोटल बावीस भरते का बघा, बघा पाच आणि नऊ चौदा, चौदा आणि सहा वीस, वीस आणि दोन बावीस, बरोबर, बघा सर्व चेंडू किती भरले आपले, बावीस। मग आता त्यांनी काय सांगितलं की सतरा सोडून सर्व लाल रंगाचे चेंडू आहेत, सतरा सोडून, मग बावीस मधून सतरा गेले खाली, खाली किती उरले पाच,
हे कोणते मणी आहेत? हे आहे लाल रंगाचे मणी. पाच काय आहे? लाल रंगाचे मणी. नंतर 13 सोडून सर्व हिरव्या रंगाचे मणी आहेत. मग 22 मधून 13 काढले, खाली उरले 9. म्हणजे 9 काय आहे? हिरव्या रंगाचे मणी. 9 काय तर हिरवे मणी आहेत किंवा हिरव्या रंगाचे, सॉरी मणी नाही, हिरव्या रंगाचे चेंडू आहेत. आपण मणी आलं माझ्या तोंडात. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, 16 सोडून सर्व काळ्या रंगाचे चेंडू आहेत. सर्व जे आहे 16 सोडून सर्व काळ्या रंगाचे चेंडू आहेत. मग 22 मधून 16 गेले, खाली किती उरले? 6. मग 6 काय आहे? तर ते आहे काळ्या रंगाचे चेंडू. ते आहे काळ्या रंगाचे चेंडू. नंतर शेवटी 20 सोडून पिवळ्या रंगाचे. मग 22 मधून 20 गेले, 2 उरले, 2 काय तर पिवळ्या रंगाचे चेंडू. पिवळ्या रंगाचे चेंडू. म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? 5 लाल रंगाचे आहे चेंडू, 9 हिरव्या रंगाचे चेंडू आहे, 6 काळ्या रंगाचे चेंडू आहे आणि 2 काय तर पिवळ्या रंगाचे चेंडू आहे. बघा आलेले जे उत्तर असेल त्या उत्तरातून दिलेली संख्या जी असते ती मायनस करायची. म्हणजे आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं.